नमस्कार, राम राम, प्रणाम, सलाम। मी सिद्धेश झगडे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलला, वाटाडा एक ट्रॅव्हल बडी। तर आपण 2 दिवस आपल्या कोकण सिरीजमध्ये एक्सप्लोअर केलं हरणई आणि दाभोळ। तर आज आपण एक्सप्लोअर करतोय आपलं स्वतःचं गाव कोळथरे। तर आपण पहिलं जातोय आज जाखाई कोळेश्वरीच्या मंदिरामध्ये। आपण पोचलेलो जाखाई काळेश्वरी देवाच्या मंदिरामध्ये। इथे मंदिर देवीचं मंदिर आहे। ही एक ग्रामदेवता आहे आपली, ज्यांची पालखी शिमग्यामध्ये निघते। प्रत्येक घराघरामध्ये दर्शन देते ही देवी। जी मी तुम्हाला पालखी बोललो ती ही पालखी असते, पूर्णपणे शिमग्यामध्ये सजवली जाते आणि प्रत्येक वाडीवरती जाऊन प्रत्येक घराघरामध्ये देवी त्यांना दर्शन देते। हे जे आपण मंदिरात चाललोय हे कोळेश्वर मंदिर। कोळेश्वर मंदिर आता जेथे हे मंदिर आहे तेथे आधी एक कोळी शेतकऱ्याची शेतजमीन होती। त्याला देवाने दृष्टांत दिला आणि त्याला ही शंकराची पिंड त्याच्या शेतात आढळून आली। श्री कोळेश्वर ही देवता शंकरच, पण कोळ्यांना सापडला म्हणून तो कोळ्यांचा ईश्वर, तो कोळेश्वर अशी या मंदिराची ओळख झाली। जो आहे हा मंदिराच्या बाजूचा परिसर, जिथे आपण इथे बघू शकतो गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे। गणपती बाप्पाचं मंदिर बघितल्यावर इथे देवी देवाऱ्याची बागची बाजू आहे। इथे असे फुलझाडांचं लावलेलं आहे, तुळस आहे इथे। आणि हे जे आहे मंदिर दुसरं विष्णू लक्ष्मी मंदिर हे आहे। तर मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊया। Thank you.
कोविडमुळे आपल्याला सगळी जी मंदिरं आहेत ती सध्या बंद दिसतात, नाही तर ही गावातली सर्व मंदिरं उघडी असतात. मला हा आजू मंदिरामधला जो परिसर आहे ते दाखवतो, गाभारा ज्याला आपण म्हणतो. वरती स्टेअर्स वगैरे आहे, तिथून इथून वरती जायला मार्ग आहे. हे आपल्या गावातली ग्रामपंचायत आपल्या गावातली नदी सध्या सुकली आहे. ब्रिजवरून आपण आता चाललो आहोत बोर्डिंगमध्ये, जिथे सुश्रुत आपला यूट्यूबर शिकलेला आहे 8वी ते 10वीपर्यंत. ही जी आहे ती आपल्या गावातली मराठी शाळा, 1वी ते 7वीपर्यंत इथे असते. सध्या शाळा जी आहे ती बंद आहे बिकॉज ऑफ कोविड. तर आता आपण पुढे चाललोय परत आपल्या बोर्डिंगच्या दिशेने. तिघांच्या फुल गप्पा चालल्यात. सुश्रुत त्यांना गावातली एक एक मजा सांगतोय सगळ्या. कोकणातल्या प्रसिद्ध अशा सुपारीच्या बागा. तर आपल्या गावामध्ये एकच बँक आहे, युनियन बँक. त्याची ब्रँच आहे इथे. ATM पण आहे पण ते सध्या बंद आहे. तर फायनली आपण पोचलेलो आहे सुश्रुतच्या बोर्डिंगमध्ये, जिथे तो लहानपणापासून वाढला आहे. हे असते बोर्डिंग. बोर्डिंगच्या बाहेर कुत्रा आहे, तो खेळतो असे सोबत. सुश्रुत आपल्याला आता जे काही एन्जॉयमेंट करायचे ते सांगतो आपल्याला. तिथं समोर रूम आहे ना, त्या रूम मध्ये मावशी जेवण बनवतात. तिथं मध्ये समोरच्या ह्या रूम मध्ये काय करायचं? मावशी होत्या आमच्या, तिथे दोन टाइमच जेवण बनवायला यायचं. ओके. सुश्रुत ते सुपारीच्या बाग आहेत ना पूर्ण? सुपारी ना, सुपारीच्या बाग आणि पुढे नाळ्याची बाग. तर पूर्ण आहे ना ही, ही जागा पूर्ण सपाट होती प्लेन, पोरांनी केलेली. आता हे पोरं जर नाहीत ना, नाही तर पोरं जर कधी करायची. बॅक साईड आहे बोर्डिंगचे. हापसी म्हणजे ऍक्च्युअली पंप असतो, जो हँडपंप असतो असं. तो पंप आणि त्याच्यातून पाणी येतं बाहेर. काय ह्याच्याबद्दल सांगतो हे स्प्रिंकलर. या विहिरीमध्ये सुश्रुत पोहलेला आहे रात्रीचा त्याच्या सुपरवायझरला फसवून. पाणी खूप स्वच्छ आहे ऍक्च्युअली ते. पाऊस नसल्यामुळे पाणी आटलंय पूर्णपणे. ऍक्च्युअली फुल पर्यंत वरपर्यंत हे असतं पाणी. त्याच्या पण मुलं हे बोर्डिंगची मुलं पोहतात, फुल मजा करतात. बिकॉज तोच एक त्यांना विरंगुळा असतो एक स्कूल अँड लाईफ मधून, किंवा फॅमिली, कारण की त्यांची फॅमिली त्यांच्या सोबत नसते. ते फ्रेंड्स फ्रेंड्स लोकच एक त्यांची लाईफ वेगळी एन्जॉय करत असतात. 15 ऑगस्ट आपल्या ह्याला काय माहिती का, 26 जानेवारी थंडी ना सकाळची. हा एवढी मोठी बाई बासली घ्यायचो, हौदात पूर्ण एवढा हौद भरायचा,
अगोदरचे दरवाजे इथं सकाळ सकाळी पाचला उठायचो, पाचला सगळ्यांच्या तोंडावर झोपाना बाबा असे लाईनीत बसायचे, इथं बसायचा इथं बसायचा आणि ना एखादा नंबर झाला ना वरता जाणार ज्याचा पहिला नंबर येतो, बाकीचे झोपा काढणार तो. मग इकडनं जेवण खालती जातो इकडं हे खत बनवायचं येते, जेवण उरलेलं जेवण असतं तर ह्याच्यात टाकतात, त्याचं खत बनतं. तर आपण वाडीतून वाट काढत काढत समुद्रावर पोहोचलो. खूप सुंदर असा कोळथरचा समुद्र आणि खूप खरोखर खूप स्वच्छ आहे, जिथे अजिबात हे नाही आहे घाण. हे बघा हे सगळे मंडळी खेळतात कुत्र्याबरोबर. तर बोर्डिंगमधून आल्यावरती एक समुद्राच्या दिशेने जाताना ही जी आहे ही उर्दू स्कूल लागते आपल्याला. उर्दू शाळा झाल्यावरती एक आपल्या शाळेतली गावातली मोठी शाळा जी 8वी ते 10वीपर्यंत आहे ती तुम्हाला दाखवतो. जो आपला एसटी स्टँड आहे तिथून असा वरती जाण्यासाठी रस्ता आहे शाळेकडे. तिथे गेल्यावरती शिवाजी महाराजांची ही मूर्ती. शाळेचा हा एंट्रन्स गेट आहे, इथून सर्व विद्यार्थी आतमध्ये जातात. आणि हे शाळेचं पटांगण. हे सर्व जे आहे हे शाळेचे रूम्स आहेत, म्हणजे जिथे विद्यार्थी शिकतात इयत्ता 10वी, इयत्ता 9वी, इयत्ता 8वी असे. हे जे तुम्हाला हे जे असे सुंदर सुंदर सुविचार जे आहेत असे ते आपल्याला पाहायला मिळतात वर्गाच्या बाहेर भिंतींवरती. हा मार्च 2020 10वीचा निकाल 100% लागला आपल्या शाळेचा आणि हे पहिले 3 क्रमांक आपल्या शाळेतील विद्यार्थी